मुळात अमित शहा यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही, कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं, महाराष्ट्राची शिस्त कशी असावी, महाराष्ट्रात सुसंस्कृत आणि स्वच्छ कारभार कसा असावा हे आम्हाला कुणीही शिकवण्याची गरज नाही. ते शिकवायचंही असेल तर जे स्वतः प्रचंड स्वच्छ चारित्र्याचे आहेत अशा लोकांनी शिकवावं, जे सोहराबुद्दीन एन्काउंटर किंवा जस्टिस लोहिया यांच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यांवर पडलेले आहेत, अजूनही जे तिथे वादाच्या भोवऱ्यात आहेत, ज्यांच्यावर तडीपारीचा शिक्कामोर्तब झालेला आहे, अशा तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही. आणि एवढंच वाटत असेल भ्रष्टाचाराबद्दल तर काय अमित शाह साहेब, आपण हे विसरलात का, आपले जिगरी दोस्त नरेंद्र मोदीजी याच महाराष्ट्रात आले होते आणि आपल्यासारखंच ते बोलले होते, नॅचरल करप्ट पार्टी वगैरे. आणि जेव्हा ते असं बोलले त्याला 72 तासही उलटून गेले नाही, ज्या सिंचन घोटाळा आणि 70,000 कोटीच्या घोटाळ्यावर आपले जिगरी दोस्त बोललेले होते, ते जिगरी दोस्त त्याच सिंचन घोटाळ्याचे प्रमुख आरोपी असणाऱ्या अजित पवारजींना 72 तासाच्या आत सत्तेत घेऊन बसले होते. तुमच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा अजिबात चांगली दिसत नाही, कारण महाराष्ट्रातल्या पहिल्या फळीमध्ये बसणारे 90% लोक हे तुम्ही आणि तुमच्या HD व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडच्या पोपटलालने त्या सगळ्यांवरती मांडणी केलेली होती. त्या सगळ्यांवर आरोपाची राळ हे तुम्हीच आधी उठवलेली होती, तुम्ही त्यांच्यावर ढिगाने आरोप केले होते, त्यामुळे आधी तुम्ही त्याची उत्तरं द्या की या सगळ्या भ्रष्टाचारी लोक तुमच्यासोबत कशी आहेत. राहिला प्रश्न शिळ्याकडीला ऊत आणण्याचा, तर शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुमचे सगळ्यांचे जे पोटशूळ उठलेले आहेत आणि तुम्हाला मुद्दे जेव्हा काहीच मिळत नाही, जेव्हा 2 दिवसांपूर्वी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्ही धारावीला अदानी सिटी होऊ देणार नाही या संबंधाने पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर तुमची आर्थिक रसद तुटते की काय असं तुम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कळ भाषा वापरताय. तुमचा स्तर हा पार्लमेंटमधले जे खासदार रमेश बिधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय, हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत, त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर मी म्हटलं की 10 वर्षानंतरचं आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर 10 वर्षांनी बदललं, ते काँग्रेसच्या काळामध्ये, त्याच्यात तुमचं 0 योगदान आहे. उगाच स्वतःच्या बडवून घेऊ नका, स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला. आणि जर एवढीच तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात. जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल, जातीय विषपेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही, OBC वरही नाही आणि मराठ्यांवरही नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही, अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा, तो प्रस्ताव मांडा, चर्चेला आणा, बघू देत तरी की तुमची किती नियत आहे ते.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.